भाजप मिरज शहर पूर्व मंडल महिला मोर्चा अध्यक्ष सर रुपाली देसाई यांच्याकडून कुण। हळदी कुंकू व सत्कार समारंभ संपन्न मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून सूर्याचे तेज व सूर्यास्ताची वेळ वाढत जाऊन दिवस मोठा होत राहतो असेच तेज महिलांच्या जीवनात वाढावे म्हणून आपल्या संस्कृतीत मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू समारंभ करणे ही प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीचा सण म्हणजे महिलांनी नटून थटून एकमेकींना हळदी कुंकूचे निमित्त साधून भेटण्याचा सण या भेटीत महिला आनंदाने विचारपूस करतात भेटवस्तू देऊन त्या आठवणी जपून ठेवतात हा उद्देश ठेवून भाजप मिरज शहर पूर्व मंडल महिला मोर्चा अध्यक्ष सौ रुपाली देसाई यांच्या वतीने हळदी कुंकू व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी माननीय या नामदार श्री सुरेश भाऊ खाडे कामगार तथा पालकमंत्री यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई शिंदे सभागृह नेत्या सौ भारतीताई दिगडे समाजकल्याण सभापती सौ अनिताताई वनखंडे महिला व बालकल्याण सभापती सौ अस्मिता सलगर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली सत्कारानंतर सौ सुप्रिया जोशी यांची सरचिटणीस सर शोभा तोडकर यांची उपाध्यक्षपदी व राधिका मेहत्रे यांचे चिटणीस पदाचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले एडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी विविध योजनेची माहिती महिलांना दिली दुर्गा, दुर्गा सिलेक्शन व अंबिका देवपूजा यांच्या वतीने वन मिनिट गेम व लकी ड्रॉ काढण्यात आले तसेच धन्यवाद मोदीजी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महापौर संगीताताई खोत नगरसेविका सौ मोहना ठाणेदार नगरसेविका सौ वैशालीताई कोरे माजी नगरसेविका सौ जयश्रीताई कुर्णे माजी महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील नगरसेविका सौ सविताताई मदने सौ उर्मिला बेलवलकर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे प्रदेश सदस्य ज्योती कांबळे छाया हाके माधुरी वसगडेकर प्रीती काळे आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूर्व मंडलमधील सौ अनघा कुलकर्णी सौ नम्रता साठे सौ सुप्रिया जोशी माधुरी कापसे सौ ज्योती कुलकर्णी सौ शोभा तोडकर सौ शीला संगपाळ आदींचे सहकार्य लाभले तसेच दीपाली जाधव अनिता हार्गे साधना माळी व हळदी कुंकू वाण घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र ब्युरो हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट